आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जहागीरदार, तुला काय वाटलं सेम नावाच्या दुसऱ्या मुलाशी लग्न करते मी? अगं तुलाच काय, बाकी कोणालाच बिलीव होत नाहीये कि माझं एसी च लग्न दी देवांश जहागीरदार सोबत होत आहे. आय नो मी खूप लकी आहे. ऐक, अरे देवा. बरं चल चल, मी तुला फोन करते नंतर. ये लग्नाला नक्की आहे. हा ठेव ठेव. हा हा ठेव 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 ना. लग्नाला ये ये तू. चल 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 चल. बाय 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 बाय. उफ, काय ग बाई, कठीण आहे खरेदी करणं. म्हणजे तरी काय सोपं काम आहे. मेले काय ते ऊन, काय ती गर्दी, रस्त्यावर गर्दी, दुकानांमध्ये गर्दी. काय मेले लोक एवढं शॉपिंग करत असतात कोणास ठाऊक. त्यात एकेका नातेवाईकाचं नाव आठवून आठवून खरेदी केली. म्हटलं बाई कुणी राहून द्यायला नको. हे तर म्हणायचे आम्हाला दिलंच नाही, आम्हाला असंच दिलं, आम्हाला तसंच दिलं. फलाने तमाशे त्या लग्नामध्ये. ग दमले ग. अंजली जरा पाणी पाज ग बाई, जरा बरं वाटेल पाणी. अंजली कठीण आहे मुलगी. काय बोलणार, मीच जन्माला घातली आहे. पाणी देईना आईला एवढी तर दमून आले. काम तरी किती मिली त्या लग्नाची संपत असे. या काय युजलेस साड्या घेऊन आली असतो. ए अग बाई, 4-5 तास खर्च करून शॉपिंग केले ग, काय युजलेस काय म्हणते. आणि नातेवाईकांना द्यायच्या साड्या आहेत आपल्या त्या. अग मॉम, तर नातेवाईकांना मरू दे, पण माझे कपडे कुठे आहेत, माझ्या साड्या कुठे आहेत. तुझ्या साडी. अगं अशी काय करतेस मॉम, मी तुला कालच सांगितलं होतं ना तू साडी शॉपिंगला जाशील तेव्हा माझ्यासाठी पण डिझायनर साड्या घेऊन ये. त्याचे मी फोटोज पण दाखवले होते, तुला आठवतंय का? अगं बाई विसरले मी. इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू कशी काय विसरू शकतेस यार. अगं आता किती काम करते, त्यात झालं बाई विसरायला. तुझं वय झालंय का मॉम? म्हणजे मला सासरी नेसायला लागतील ना या साड्या, म्हणून मी सांगितलं होतं तुला तिकडे काय मी मेड सारख्या साड्या नेसून फिरू. नाही नाही हे नको, हे खूप अर्जंट आहे मॉम. आपण ना आत्ताच जाऊया, आत्ताच शॉपिंग करायला जाऊया, साडी घेऊन येऊया आत्ता. हो ए बाई, अगं एवढं ऊन होतं बाहेर, मी दमले खूप. मॉम अगं प्लीज, अगं तोंडावर आले माझं लग्न, किती कमी दिवस उरलेत. खूप अर्जंट आहे म्हणून सांगते ना मी तुला. आपण एक काम करू, तू दमली आहेस ना, मस्त हवा खातखात ऑटोने जाऊ, हवा खातखात येऊ, चालेल? गरम हवा खातखात जाऊ आणि गरम हवा खातखात येऊ, असं म्हणायचं का तुला? मॉम अगं माझ्या लग्नावर फोकस करणार. चल नाही गरमी आहे ग बाई, बाहेर चल चल चल. तुझी पर्स पण घे. चल चल. काय ग, काय कर आपल्याचा वास होतो. किचन मध्ये सही आहे ना? अगो बाई आता काय करपून ठेवलं हिने. अरे देवा, काय ग तुझी चूक महागात पडायची मला. सई अगं तुझ्या समोर इतका धूर होतोय, इतका स्मेल येतोय त्याचा, स्ट्रॉंग कळत कसं नाहीये तुला. अंजली सॉरी ना, मी म्हटलं ना चुकून झालं, माझ्याकडून नेहमी नाही होत असं. आत्ताच का व्हायला लागले? नाही बरोबर आहे, माझ्या लेकीचं लग्न आलंय ना आता काही दिवसांवर, म्हणून अस्वस्थ व्हायला लागली असशील आतून, नाही का? मग काय मग सई, आता नको चलो फील करून घेऊस, आता लग्न ठरलंय फायनल आहे आता. अंजली मामी तुम्ही सारखं काय कोण दाखवता मला. मला जर अंजलीच्या लग्नाचा त्रास होत असता तर तिच्या लग्नाची पत्रिका ठेवायला एवढं लांब गेले असते का मी. ते काय उपकार नाही केलेस आमच्यावर, पत्रिका ठेवायला गेलीस तर. त्या निमित्ताने जरा फिरता आलं आणि घरची कामं टाळता आली तुला. तुम्हाला सांगते पत्रिका ठेवायला गेली म्हणे. हे काय ग, किती नुकसान अगं. जिरं, मोरी, कांदा, कढीपत्ता, तेल, पैसे लागतात सगळ्याला, फुकट येतं का सगळं. सई तू माझ्या लग्नात पण असंच काहीतरी गोंधळ करून ठेवणार आहेस का?
नाही मॉम, तिकडे तर देवांश असेल ना, देवांसमोर सई टीचर आपल्या अजून काय काय करतील. हो ना, मला तर ना मॉम तुझी काळजी वाटते. माझी काळजी का बरं? मग काय, आता मी असते ग तुला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायला, तुझ्या बाजूने बोलायला. पण माझं एकदा लग्न झालं की तू एकटी पडशील ग मॉम. आणि सई आणि आत्या, मला नाही वाटत की ते तुला चांगलं खायला प्यायला तरी घालतील. आणि आपले पॉप्स, ते पण त्यांच्याच बाजू घेणार. माझी नको काळजी करू, मी आहे चांगली खमकी, या सगळ्यांना पुरून उरेन मी. अंजली, तू तुझ बघ, लग्न करून एका नवीन घरात जाणार आहेस तू, तुला तिथे तुझी जागा निर्माण करायची आहे, बस्तान बसवायचंय. आणि त्या देवांशला असं पटव असं पटव ना का तुझ्याशिवाय पान हलता कामा नाही त्याच, हे लक्षात ठेव, कळलं? नाकातच गेलाय तो करपल्याचा वास. मामी, तुम्ही दोघी बाहेर जा, मी साफ करते सगळं. जसं काय तू म्हणालीस तर आम्ही इथे थांबणारच होत. मॉम, चल आपल्याला साडी शॉपिंगला जायचं ना, चल आपण जाऊया. हो, आणि ऐक, आम्ही येईपर्यंत छान चमचमीत स्वयंपाक करून ठेव. नाही तू नव्हतीस ना तेव्हा तुझी आई. आज काय दाल खिचडी, उद्या काय पालक खिचडी, परवा काय पिवळ्या मुगाची खिचडी, तेरवा काय हिरव्या मुगाची खिचडी, नुसती खिचडीच खाल्ली इतके दिवस, कंटाळा आलाय खिचडी खाऊन. काहीतरी छान करून ठेव आणि जाळू नकोस, कळलं? चल ग अंजली, बाय सई. आणि मॉम काय बोलली ना ते लक्षात ठेव, जाळू नकोस आणि जळू पण नकोस. काय चाललंय गाईस तुमचं? दोन मिनिटं. अरे दोन मिनिटं पेशन्स म्हणजे काय? माझ्या रूम मध्ये असं काय म्हणताय तुम्ही मला? शांत. ओके, आता आलोय ना रूम मध्ये. हो, चल मग काढ हे सरा ओवी. सरप्राईज. काय ही सरप्राईज? दादा काय तू, हे सरप्राईज आहे. रिया, मी म्हणालो होतो ना दादा बघतच राहणार म्हणून. दादा अरे असं एकटक नको बघूस ना, नजर लागेल वहिनीला. मला सांग, हे कधी केलं तुम्ही? ते इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट हे आहे तुला हे सरप्राईज आवडलं की नाही. छान आहे, आवडलं म्हणजे मला खरंच छान. थँक्यू थँक्यू. दादा आता ही रूम तुझ्या एकट्याची नसणार आहे? हा अगदी बरोबर, आता ही रूम तुझ्या इतकीच अंजलीची सुद्धा असणार आहे. आणि फक्त रूम नाही बरं का, आता सगळं आयुष्य शेअर करायचं तिच्या बरोबर. अंजली या घरात आली ना की तिला असं अजिबात वाटायला नको की ती बाहेरून आली, हे घर तिला अगदी आपलंसं वाटायला हवं. नाही म्हणजे हक्कच आहे तिचा ह्या घरावर.